मित्रांनो आज आपण वन डे ग्राफ जनरेटरच्या एक्सपेरिमेंटची कंस्ट्रक्शन आणि वर्किंग याचा आनंद घेणार आहोत। या वन डे ग्राफ जनरेटरमध्ये कुठला प्रिन्सिपल कुठे आणि कसं वर्किंगमध्ये येतं त्या सगळ्या गोष्टीची चर्चा आज आपल्याला करायची आहे। त्यासाठी आपल्याजवळ सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत। मित्रांनो वन डे ग्राफ जनरेटरमध्ये बेसिक पार्ट जे आहेत त्यामध्ये नंबर वन ती आहे इलेक्ट्रिक मोटर। ती इलेक्ट्रिक मोटर बसवलेली आपण या ब्लॉकमध्ये, त्याच्यासाठी कनेक्शन दिले इथे आणि स्विच आहे इथे, इथे एक पुली आहे, इथे एक पुली आहे, त्या पुलीवर इन्सुलेटिंग बेल्ट ठेवलेला आहे। जर का आपण हा स्विच ऑन केला तर हा बेल्ट फिरतो लाईक दिस। इथे आहे एक स्प्रिंग कोंब, मेटॅलिक स्प्रिंग कोंब इज हिअर अँड कलेक्टर कोंब इज हिअर। हा कलेक्टर कोंब या मेटलला इंटरनली कनेक्टेड आहे। दिस इज डोम शेप्ड कंडक्टर। इथे मध्ये एक अरेंजमेंट आहे, त्या अरेंजमेंट मध्ये आपण तो फिट करणार आहोत या ठिकाणी। हा आहे छोटा डोम, हा छोटा डोम आपल्याला असा इथे बसवता येईल। बघा आपण आता जर स्विच ऑन केलं, हा एवढा मोठा मध्ये गॅप असूनही इथे डिस्चार्जिंग होऊ शकते, म्हणजे स्पार्किंग तुम्हाला दिसू शकते। बघा आता ना एवढ्या दूरवरून येणारा स्पार्किंगचा आवाज तुमच्या लक्षात येत असेल। दूर ठेवला तर उशिरानं स्पार्किंग, जवळ जर नेला तर स्पार्किंगचा रेट वाढतो परंतु त्याचा स्पार्क छोटा दिसतो। या डोम शिफ्ट कंडक्टरवरती जे चार्जेस तयार होते त्याच्यामुळे जे पोटेन्शियल तयार होतं ते पोटेन्शियल आपल्याला डेंजरस सुद्धा असू शकतं, म्हणजे आपण टच जर कधी केला तर आपल्याला चांगला शॉक बसू शकतो। म्हणून हे वायर तिथे आहे। मित्रांनो ही आहे अर्थिंग वायर, जर का आपण ती अशी इथं लावली तर कितीही चार्ज या डोमवरती आलेला असेल तर तो चार्ज डिस्चार्ज करता येतो, तो डोम डिस्चार्ज करता येतो। फक्त याला टच केल्याबरोबर तो डोम पूर्णपणे डिस्चार्ज होतो, म्हणून याला म्हणायचं अर्थिंग वायर। ह्या आहेत तीन मेटॅलिक बेल्स। त्या तीन मेटॅलिक बेल्समध्ये दोन गॅप्स जे तयार झालेत त्या गॅप्समध्ये आपण दोन मेटॅलिक स्पेअर्स सस्पेंड केलेले आहेत। ह्या त्यांच्या सध्याच्या मेन पोझिशन्स। पण जेव्हा आपण मोटर चालू करू म्हणजेच हा डोम चार्ज होईल त्यावेळेस या बेलसुद्धा चार्ज होतील आणि त्या चार्जिंग झाल्यामुळं ते मेटल स्पेअर त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतील। अट्रॅक्ट झाल्याबरोबर ते डिस्चार्ज होईल आणि डिस्चार्ज झाल्यानंतर अट्रॅक्शन राहणार नाही, म्हणजेच तो स्पेअर परत दूर जाईल। तेवढ्याच वेळात परत बेल चार्ज होतील आणि परत अट्रॅक्शन होईल, तेव्हा असं चार्जिंग डिस्चार्जिंग ते चालू होईल आणि आपल्याला फ्रिक्वेंटली ते दिसतही आणि आवाजही येऊ शकतो। आणि ही आहे माझी अर्थिंग वायर। जर का मी अर्थिंग वायर त्याला टच केली तर तुमचे आमचे जे व्हायब्रेशन्स आहेत, ऑसिलेशन किंवा आवाज आहे, चार्जिंग डिस्चार्जिंग आहे, ते थांबेल। कारण जेवढे चार्जेस तयार होतात ते सगळे चार्जेस या वायरमधून अर्थिंगला जातात। आता तिथे चार्जिंग डिस्चार्जिंग प्रक्रिया दिसत नाही, पण मी ही वायर काढून घेतल्याबरोबर ते परत सुरू होणार। आहे ना जादू। ही आहे मेटॅलिक निडल, त्याला आपल्याला इथं फिट करता येतं। आणि ही आहे शार्प एजवाला एक भिरभिरा, मेटॅलिक भिरभिरा आहे। या मेटॅलिक भिरभिराला आपल्याला इथं वर ठेवता येतं, या ठिकाणी असं ते ठेवता येऊ शकतं। जेव्हा आपला डोम चार्ज होईल तेव्हा हे मेटलसुद्धा चार्ज होईल आणि भिरभिरासुद्धा चार्ज होईल। आणि आपल्याला माहिती आहे पॉइंटेड सर्फेसेसपासून डिस्चार्ज होत असतो, प्रत्येक पॉइंट सरफेसपासून त्याला परपेंडिक्युलर, म्हणजे इथून इकडे जाईल, इथून इकडे जाईल, इथून इकडे जाईल आणि आपल्याला टॉर्क भेटेल। आणि बघा त्यामुळे काय घडू शकतं ते भिरभिऱ्याकडे बघा तो कसा फिरतो, तो कुठल्या डायरेक्शननं फिरतो हे बघा। ज्या डायरेक्शननं त्या भिरभिऱ्याचे एक एक शार्प पॉइंट्स आहेत त्याच्या अपोजिट डायरेक्शनला तो फिरतो। पॉइंटेड सर्फेसेसपासून चार्ज डिस्चार्ज होईल म्हणजे तिकडं त्याचा मोमेंटम असेल, याचा मोमेंटम इकडं असेल, परंतु टोटल मोमेंटम झिरो होण्यासाठी त्यामुळे हा भिरभिऱ्यावरती इकडच्या डायरेक्शनला फोर्स येईल, इथून इकडे येईल,
म्हणजे दोन इक्वल अँड अपोजिट फोर्सेस ऍक्ट झाल्यामुळे इथं कपल तयार होईल आणि त्यामुळे हा भेरभेरा फिरायला लागेल. पण कोणत्या दिशेला? इकडं जर कधी आपल्याला या चार्जला ढकलायचा असेल तर तो चार्ज या भेरभेऱ्याला पाठीमागे ढकलतो, म्हणजे हा भेरभेरा असा फिरेल. चला बघूयात आपण. फिरतोय ना? हा, क्लॉक वाईज फिरतोय, असा फिरतोय, असा फिरतोय म्हणजे क्लॉक वाईज फिरतो. मित्रांनो, काही थ्रेड्स म्हणजे दोरा आपण तिथे ठेवलेला आहे, त्या दोऱ्याचं वेटला बॅलन्स केलं चार्जिंग डिस्चार्ज व्हायचे त्याला पॉइंटेड सर्फेसेस पासून. पण समजा का मी अर्थिंगची वायर त्याच्या जवळ आणली तर ते बघा खाली येत आहे, आलंय खाली, आणि आता मी काढून घेतल्यानंतर ते वरती येत आहे. म्हणजे जर का समजा तुम्ही आम्ही याच्यावर हात ठेवू शकलो तर आपली केस सुद्धा असेच वरती उभे राहू शकतात. है ना जादू? ये देखो ये देखो ये देखो. मित्रांनो, हे जे थ्रेड्स आहेत हे थ्रेड्स आता चार्ज झालेत, म्हणजे या डोम वरती आलेले चार्जेस या थ्रेडच्या पॉइंट्स पासून डिस्चार्ज व्हायचा प्रयत्न करतात. मी जर का डोम आता डिस्चार्ज करायचा प्रयत्न केला तर ते थ्रेडचे पॉइंट्स बघा कुठे येतात, खाली येतात, वर बाहेर नेलं की वरती जातात. मी जवळ आणतोय फक्त, पूर्ण डिस्चार्ज करत नाही. पूर्ण डिस्चार्ज केल्यानंतर तर ते 100% खाली येतील. चाल बेटा चाल, खाली 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 खाली, चाल खाली जा वरती, चाल खाली जा वर. या थ्रेड्सला आपण खाली दाबायचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा ते खाली राहत नाही, सोडल्याबरोबर ते वरती येतात. जरा मी आता खाली दाबायचा प्रयत्न करतो, खाली जा नाही म्हणतात ते, वरती जा तरी चला ओके. रेडियली आउटवर्ड जायचा प्रयत्न करतात, बघा मी त्या खाली दाबतो तर ते वरती जातात. हा आहे नायलॉन थ्रेड, हा आहे इन्सुलेटिंग बॉल. हे जर का आपण इथे फिट केलं तर तो बॉल आता ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स असा सस्पेंड होईल. पण जर आपण आता चालू केला आणि डोम चार्ज झाला तर तो असा उड्या मारतो, म्हणजे डिस्चार्ज व्हायचा प्रयत्न करतो, तो बाहेर जातो, डिस्चार्ज झाला की परत वापस येतो, चार्ज झाला किंवा बाहेर जातो. चार्जिंग डिस्चार्जिंग. मी जर याला न्यूट्रल केलं तर तो जो स्पियर आहे तो किंवा इन्सुलेटर मटेरियल तो सस्पेंड होईल, काढून घेतला की तो फेकला जाईल. रिपल्शन, आता न्यूट्रलायझेशन. चार्जिंग झाल्यानंतर बाहेर जातो डिस्चार्ज होण्यासाठी, आणि आपण न्यूट्रल केला की तो ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे सस्पेंड होतो. या ग्लास सिलेंडरमध्ये आहेत इन्सुलेटिंग बॉल्स. आपण या सिलेंडरला जर इथं फिट केलं तर ह्या बॉलचं चार्जिंग होईल आणि ते डिस्चार्ज होण्यासाठी किंवा चार्जिंग झाल्यानंतर रिपल्शन कसं होतं ते बघा. मी जर का समजा डोमला न्यूट्रल केलं तर ते सगळे बॉल परत खाली पडतील, काढून घेतला की ते वरती जातील. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघितलं या वंडेग्राफ जनरेटरचं वर्किंग, म्हणजे तो कसा काम करतो आणि त्याच्या अनुषंगाने आणखी आपल्याला कशा गमती जमती त्यात बघता येतात ते बघितलं. पण त्याचं डिटेल कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग आणि डायग्राम कशी काढायची ते बघूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. त्या व्हिडिओला बघायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर कधी आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन ताबडतोब भेटेल आणि तुमचा व्हिडिओ मिस होणार नाही.